नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी कसे आहात आशा करतो तुम्ही मस्त आहात. आणि आज आपण चाललेलो आहोत एका नवीन किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी. पण त्या अगोदर सांगतो, आज आहे 26 जानेवारी 2021 आणि आपला आज राष्ट्रीय सण आहे प्रजासत्ताक दिन. तर या शुभ दिवसावर आपण नवीन किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी चाललो आहोत. तर आजचा किल्ला आहे रोहिडा आणि रोहिड्यालाच विचित्रगड असं म्हणतात. आत्ता आपण आहोत बाजारवाडी या बेस विलेजवर. तर इथून आपल्याला 1 तासाचा ट्रेक आहे. पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हा जो आहे तो रोहिडा किल्ला आहे आणि आपल्यावर आपली सगळी मंडळी आहेत. अक्षय फ्लॅग घेऊन आहे. तर चला सुरुवात करतोय आपण. सध्या आपण एक टप्पा पूर्ण करून इथे आलो आहे. इथे आल्यानंतर पाठी हा बोर्ड लागतो, शिवकार्य प्रतिष्ठानचा हा बोर्ड आहे. इथपर्यंत आपली एक नॉर्मल ट्रेक होते, आता इथून स्टीप ट्रेक चालू होते. इथून पाठी तुम्ही पाहा. तर मित्रांनो, बाजारवाडीमधून प्रॉपर रस्ता आहे 1 तासाचा आणि दुसरा पण एक किल्ल्याच्या पलीकडून एक दुसरा एक रस्ता आहे, पण तिकडून साधारण 2.5 ते 3 तास लागतात. तर आज आपण हा रस्ता निवडलाय कारण आजचा दिवस एक खूप शुभ दिवस आहे आमच्यासाठी, की या 26 जानेवारीच्या दिवसावर आपण साधारण 2-3 ट्रेक करणार आहोत. तर आज आपण 1 तासाचा रस्ता निवडला आहे आणि 1 तासामध्ये आपण लवकरात लवकर रोहिडा किल्ल्याचा ट्रेक करून आपण दुसऱ्या किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी जाणार आहोत. खालून सुरुवात केली, हा सपाटीचा भाग पूर्ण केला, वरती आलो जरा. तर वरती आल्यानंतर इथे बसायला असं बाकडे वगैरे केलंय. अर्थातच आपण इथे एक छोटासाच हॉल घेतोय, नंतर इथून आपला वरती रस्ता असणार आहे. हा एक बुरुज दिसतोय इथे, छोटा बुरुज इथे एक दिसतोय आणि खूप लोक सुद्धा चालताना दिसत आहेत अजून वरती. महाबळेश्वर डोंगर रांगावर बसलेले 4 किल्ले, त्यांपैकी एक हा रोहिडा किल्ला, किल्ले रोहिडेश्वर. यालाच दुसरं विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला अशी 3 नावे आहेत. किल्ले रोहिडेश्वर हा एक गिरिदुर्ग प्रकारातीलच किल्ला आहे. चढाई साधीच आहे, मध्यम, जास्त काय स्टीप चढाई नाही आहे. कोणी एक आरामात सर करू शकतो. जास्तीत जास्त 1 तास लागेल चढाई करण्यासाठी. अगदी नजरेच्या टप्प्यात आला आहे किल्ला. लवाडे आपली गँग. मस्ती, मजाक, एन्जॉय सगळं काय असतं ते फक्त ग्रुप ट्रेकिंगला. मित्रांनो, हा आहे किल्ले रोहिडेश्वरावरील गोमुख दरवाजा. मित्रांनो, दुसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर लगेचच उजव्या हाताला एक दगडामध्ये कोरलेलं पिण्याच्या पाण्याचं टाका आहे, शिवकालीन ते टाका आहे, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, पूर्ण ट्रेक कम्प्लीट करून आता आपण तिसरा आणि अंतिम दरवाजात पोहोचलो आहे. तर या दरवाजावर आपण पाहू शकतो की
या ठिकाणी वरती इथे तुम्ही पाहताय अशी दोन्ही बाजूला हत्तीची मस्तक आहेत, म्हणजे हत्तीच्या मस्तकांचं कोरीव काम केलंय. आणि तिथेच बरोबर त्याच्या बाजूला एक फारसी भाषेत लेख लिहिलाय. तसाच उजव्या बाजूला इथे एक हत्तीचं मस्तक आहे, शेजारीच त्याच्या एक दुसरा लेख आहे, तो मराठीत किंवा मोडी लिपीतला असू शकतो. तर हे पाहून आता आपण पाठीमागे तुम्ही बघताय की आपल्या भारताचा ध्वज कसा एकदम डौलात फडकतोय. आज 26 जानेवारी आहे आणि इथे पण एक ध्वजारोहण झालेलं आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रीय झेंडे को सलामी देंगे, सलामी दे, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. भारत माता की जय, वंदे मातरम. मंडळी, आता आपल्या बरोबर आहेत गडावरचे चंद्रकांत दादा. तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी गडावरच्या उत्खननामध्ये जे सापडलेले आहेत साहित्य ते दाखवलेलं आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला सांगू इच्छितो की हा आहे पुरण वाटण्याचा पाटा. त्यानंतर आपण जे मुसळ म्हणतो, धांदं कुटण्याचं जे मुसळ असतं ते आहे. त्यानंतर रांजण असतं आपलं, त्याचा खालचा बेस राहिलेला आहे. त्यानंतर हे आहे जातं. त्यानंतर हा जात्याचाच एक भाग आहे, तुटलेला आहे 3 भागामध्ये. त्यानंतर हे काय आहे, त्याचं जात्याचाच भाग आहे. आणि काही कौलांचे अवशेष पण आहेत जे गडावर वाडे होते असं म्हटलं जातं, की यांनी सांगितलं आपल्याला की गडावर एक नाही दोन नाही तर असे 40 वाडे होते. तर 40 वाड्यांवर आपल्याला जे कौलं असतात त्या ती वापरलेत, त्याचे अवशेष इथे सापडले. उत्खनन आहेत वाड्याचे अवशेष. तर मंडळी, किल्ल्यावरील सगळ्यात मोठ्या बुरुजांपैकी एक बुरुज हा शिरवले बुरुज आहे. तर शिरवले बुरुज नाव कसं पडलं, तर किल्ल्यावर जे सरदार असायचे पूर्वी त्यांना प्रत्येक बुरुज दिलेले असायचे राखण करण्यासाठी, तर त्यांच्या आडनावावरून शिरवले बुरुज असं नाव पडलं. तर या बुरुजाच्या खाली 3 चौचकूप आहेत, म्हणजे चौचकूप म्हणजे आत्ता काळात आपण टॉयलेट त्याला बोलतो. तर या ठिकाणी एक खाली आहे आणि पाठीमागे इकडे 2 आहेत. त्या बुरुजावरून आपल्याला 3 किल्ले दिसतात, एक रायरेश्वर, दुसरा कमळगड आणि केंजळगड. मित्रांनो, समोर जो उंच डोंगर दिसतोय तो आहे रायरेश्वर किल्ला, आणि त्याच्याच शेजारी थोडंसं स्पष्ट दिसतंय शेजारी आहे केंजळगड किल्ला. रायरेश्वराच्या पाठीमागं 2 किल्ले आहेत, मोहनगड आणि कावळागड, हे 2 किल्ले आहेत. आता आपण आलो आहोत दुसऱ्या बुरुजावर. या बुरुजाचं नाव आहे दामगुडे बुरुज. तर हा बुरुज सध्या मातीच्या भूसकलामुळे पूर्ण असा माती येऊन ना हा बुडलाय पूर्ण. इथून खाली जायला पायऱ्या आहेत आणि पलीकडून पण खाली जायला पायऱ्या आहेत. जर याचं जर भविष्यात उत्खनन झालं तर आपल्याला या पायऱ्या दिसू शकतील. तर आता आपण चाललोय तिसऱ्या बुरुजावर आणि तिसऱ्या बुरुजाचं नाव आहे पाटणे बुरुज. अजून येतं का नाही ह्यावर, ह्याला रेड्याने ते पोल असायचं आणि रेड्याने फिरवायची माल मिळ यात घालून गडाच्या बांधकामाला वापरायचं. गडावर एकूण 16 टाके आहेत पाण्याची. तर त्या टाके खोदण्याचा एक फायदा होता की या टाक्यातला दगड काढला जायचा आणि तोच तटबंदीसाठी वापरला जायचा. तर त्या काळचा नियम असा होता, जेवढे जास्त टाके तेवढे सैनिकांना जास्त पाणी, घोड्यांना जास्त पाणी. आणि त्याचा फायदा म्हणजे खालून दगड चढवण्यापेक्षा हाच दगड तटबंदीला वापरणं सोयीस्कर जाईल. खिडकी आहे, त्याचा मेन ओपनिंग त्या बाजूने आहे. याचा उपयोग त्या काळात हत्यारी लपवण्यासाठी केला जायचा. का आत कप्पे कप्पे आहेत आणि एक सेंटरला खांब सुद्धा आहे, खांब. आणि आता सध्या पाणी भरलंय, पाणी सध्या पितात, खूप थंड असं पाणी आहे.
तर मंडळी आता आपण पाटणेबुरुजावर आलोय. सध्या आपण इथं यापूर्वी 16 टाकी पाहिली पाण्याची. आता या पाटणेबुरुजावरून पाठीमागे धुक्यात अस्पष्ट असा तोरणा आणि राजगड किल्ल्याचा व्ह्यू दिसतो. जेव्हा वातावरण क्लिअर असेल तेव्हा तो आपल्याला स्पष्ट दिसेल. इकडे या दिशेला तुम्ही पाहाल तर सिंहगड दिसेल आणि मी या बाजूला हात दाखवलाय तर या बाजूला आपल्याला पुरंदर किल्ला दिसेल. पूर्ण प्रांताला हिरडस मावळ असं म्हटलं जायचं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रांतातून जवळपास महत्वाचे 12 सरदार मिळाले होते. तसंच तुम्ही या बाजूला पाहाल तर या बाजूला कारी नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी कान्होजी जेदे यांचा वाडा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पुरातन म्हणजे शस्त्र साठा वगैरे त्या काही जो काही होता त्याच्यातले काही अवशेष राहिलेले म्हणजे तलवारी वगैरे वगैरे अशा काही आहेत त्या तिथे आपल्याला वाड्यात पाहायला मिळतील. आपण आता आहोत रोहिडा किल्ल्यावरच्या सगळ्यात मोठ्या बुरुजावरती. या बुरुजाचं नाव आहे वाघजाई बुरुज. वाघजाई बुरुज का तिकडे तुम्ही पाहता पाहाल तर वाघजाई देवीचं मंदिर आहे म्हणून या बुरुजाला त्या काही वाघजाई बुरुज असं नाव ठेवलं असेल. तर तुम्ही इकडे या. इथे आला तर तुम्हाला या बुरुजावर इथे एक गोल दिसतंय आणि त्याच्यात एक होल दिसतंय. या दगडाला होल केलं तर याच्यात मशाली ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. त्यानंतर इकडे आला तर अशी वरच्या बाजूला जी होल दिसतात त्याला जंग्या बोललं जायचं. याच्यातून टेहाळणी केली जायची. हे मोठे जे आहेत या मोठ्या होलांमधून जेव्हा शत्रू बुरुजावरून वरती चढला जायचा तर या होलांमधून गरम तेल ओतलं जायचं जेणेकरून त्याला वरती येता यावं नाही. आणि दुसरा उपयोग याचा याच्यातून बाण मारण्यासाठी केला जायचा. तर असा हा वाघजाई बुरुज आहे. खिडकी असेल ना. तर मित्रांनो आपण त्या पलीकडे एक चुन्याचा घाणा पाहिला. तर त्या चुन्याच्या घाण्यातला जो चुना मळला जायचा तयार झालेला चुना या टाकीमध्ये स्टॉक केला जायचा आणि इथून जसा लागेल तसा तो किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जायचा. तुम्ही पुढे येऊन बघू शकता की चुन्याचं टाकं इथून त्याला खाली जायला रस्ता आहे. सध्याला तार कंपाऊंड केले कारण खोल आहे. सध्या त्यात पाणी आहे. पुढे कोण लहान मुलगा जाऊन पडू नये म्हणून त्यालाही तार लावलेले. चला सगळ्यात राहिला शेवटचा बुरुज तो पाहिला. त्या बुरुजाचं नाव आहे सर्जा बुरुज. खूपच मोठा बुरुज आहे. बुरुजाच्या सेंटरला एक गोल असं चौथरा बांधलाय. तर खरं त्याचं जे महत्व होतं त्या काळात जेव्हा एखादी दवंडी पिटवायची झाली तर त्याच्यावर नगारे वाजवले जायचे बरोबर. त्याच्यात खाली एक छोटंसं होल बनवलं आहे. त्याच्यात छत्री रोवली जायची. जो नगारे वाजवणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावर सावली यावी म्हणून त्या छत्रीसाठी त्याचा एक त्याला होल बनवलं आहे. आणि यापूर्वी पूर्ण हा सर्जा बुरुज त्याचा जो तुम्ही वरचा जो कट्टा बघताय तिथपर्यंत माती साठली होती. तर इथे जे शिवप्रेमी आहेत त्यांनी उत्खनन करून पूर्ण माती इकडे बाजूला टाकली आणि आता आपल्याला क्लिअर कट असा हा सर्जा बुरुज दिसतोय. बघत आहात ही आहे सदर आणि सदरेवरूनच इथे आता आपण उभे आहोत. मित्रांनो हे आहेत आत्ताचे गडपाल शंकर दावले. हे आपल्याला गडाबद्दल थोडी माहिती सांगतात. राजाला इथं बेठाय बोलावलं. त्यावेळेला कृष्णाजी बांधांना इथं मारले गेले आणि इथले सरदार राजे प्रभू देशपांडे कान्होजी खोपडे त्या सगळे इथला सगळा कारभार करणला इथे राजांमुळे त्या किल्ल्याचे नाव चित्रगड आहे. इथनं ते सर्व आपले मावळे घेऊन मग रायगड सरोवरची शपथ घेतली. आता गेली 13 वर्ष झाले इथे शिवदुर्ग संस्था आहे. ही संस्था 13 वर्ष झाले या किल्ल्याचे सगळे डेव्हलप करते. इथे येणाऱ्यांना गोड पाणी म्हणजे आता चालू ते कोरोनाच्या याच्यामध्ये सर्व बंद केलेले आहे आणि इथे येणाऱ्यांची पर्यटकांची नोंद होते आणि अभिप्राय घेतो आम्ही आणि त्यांना मार्गदर्शन इथली किल्ल्याची स्वच्छता ठेवतो आम्ही.
तर मंडळी संपूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे आणि संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी आपले मित्र चंद्रकांतदादा भागवत यांनी आपल्याला एकदम अप्रतिम अशी माहिती सांगितली. त्यांच्यामुळे आपला किल्ला हा एक 1.5 तासात पूर्ण झाला. जर हे नसते तर आपल्याला खूप वेळ लागला असता आणि बरीच किल्ल्यावरची माहिती आपली अधुरी राहिली असती. तर माझं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही वरती याल किल्ल्यावर, जर चंद्रकांतदादा इथे किल्ल्यावर त्यावेळेस उपस्थित असतील किंवा त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोण असतील गडपाल, तर ते तुम्हाला मदत करतील, उत्कृष्ट माहिती सांगतात. बरीच माहिती अशी आहे की ती तुम्ही फक्त तटबंदीवरून फिरून मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला किल्ल्यावरच यावं लागेल आणि किल्ल्यावर आल्याशिवाय तुम्हाला या गोष्टींचा आनंद किंवा महत्व याचं कळणार नाही. तर तुम्ही जरूर या किल्ल्यावर या, भेट द्या. किल्ला खूपच सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. त्याचे बुरुज, तटबंदी, एकदम उत्कृष्ट असं स्थापत्यकलेचं वैशिष्ट्य या किल्ल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल चंद्रकांतदादा भागवत यांचा आपण खूप खूप आभार मानत आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.